परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. चारित्र्यावरती संशय घेऊन मानसिक त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे. या प्रकरणी पती प्रल्हाद वाकले, सासू विमल, सासरे माणिक वाकले यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालन ही तिच्या कुटुंबासह कामाकरता बी जी शिर्के कंपनी तळोजा येथे आली होती व तेथेच राहत होती. शालन हिच्याकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरचे मागणी करत होते व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास दिला जात असे. या त्रासाला वैतागून शालनने गळफास घेऊन आत्महत्या केली. काय सांगाल, तुमच्या बहिणीने आत्महत्या केली आहे, नक्की घटनाक्रम काय काय? घटनाक्रम असा आहे सर की माझी बहिणी आहे माझ्या, फॉरेनवर कॉल करून सांगत होती म्हणजे आता या 4-5 दिवसामध्ये नाही 10-15 दिवसामध्ये जास्त वाढत होतं त्यांचं ओवर होतं त्याचं, तर आम्ही काय दुर्लक्ष केलं एवढं काही नाही. आता वडील पण येणार होते, एक आज येणार होते म्हणजे शुक्रवारी, सॉरी शुक्रवारी येणार होते, त्याचं काही येणं नाही झालं, काही आर्थिक कारणामुळं नाही झालं, तर त्यांना तिला त्रास होता. घरचे पण सासरकडले ते सासरे, सासू आणि मिस्टर तिला धंद्यासाठी बरे सांगायचे त्रास देत होते. मागे पण मागच्या वर्षी पण 1-2 वर्षापूर्वी त्यानंतर लग्न झालं, ते म्हणत होते की आमच्यावर कर्ज झालं, तू माझ्याकडून 50,000 रुपये घेऊन ये. एक तर तिला व्यवस्थित म्हणजे कपडे पण नव्हते, त्या मुलाला पण नव्हते, संगोपन व्यवस्थित करत नव्हते, ते एकदम मानसिक त्रास पण देत होते. हा प्रॉब्लेम. काय मागणी करत होती? मागणी 50,000 रुपये हुंडा घेऊन ये म्हणून अशी मागणी करत होते. ऑलरेडी हुंडा तुम्ही त्यांनी दिले? आम्ही हुंडा ऑलरेडी दिलं आहे तिला त्यांना आडागणामध्ये. हां, किती दिलं हुंडा? हुंडा 50,000 दिला आम्ही. हां, लग्न होऊन किती दिवस झाले? लग्न 15 मे 2019 झाले. मुलं आहेत का? हा, एक मुलगा आहे 1.5 वर्षाचा. मग हे आत्महत्या करण्यापूर्वी कधी संपर्क तुमचा झाला होता? आत्महत्या करण्यापूर्वी 4-5 दिवसापूर्वी तिनं कॉल केला होता मला, म्हणजे 16 तारखेला तिने मला कॉल केला. नेच्या अगोदर पण केला होता, पप्पाला पण केला होता की पप्पा म्हणत होते की मला घेऊन जा, पण पप्पा म्हणले येतो म्हणे, माझी पेमेंट वगैरे झाली नाही. आणि 16 तारखेला पण केला होता रात्री. काय बोल? तर आईनं विचारलं होतं तिला की बाबा जेवण केलंस का, म्हणजे जेवण नाही केलं, झोपली का नाही, म्हणजे मला झोप येत नाही. आणि थोडं ती जरा एकदम हडबडत बोलत होती. हां, पण सांगितलं होतं का असा प्रकार होतो? नाही नाही, असा प्रकार म्हणजे ते त्रास तर आम्हाला माहीत सुद्धा होतोय म्हणून आम्ही तिला घेऊन जाणार होतो. तिने आत्महत्या केली तुम्हाला कोणी सांगितले? तिच्या मिस्टरनी कॉल करून सांगितलं. ज्या दिवशी घडलं हे प्रकरण, तिच्या मिस्टरने 1 वाजता कॉल करून पप्पाला सांगितलं की तिनं आत्महत्या केली म्हणून फाशी घेतली आणि तुम्ही लवकर या. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला वाटतं आत्महत्या केली? नाही, आत्महत्या नाही केली. मग कारण ती एवढी चॅप्टर नव्हती आत्महत्या करायसाठी, तिला सारा झोका म्हणून मानता येत नव्हता, तर आत्महत्या कशाप्रकार करी? तुमचं काय म्हणणं? म्हणजे मानसिक छळ करून तिचा सासू सासरे आणि तिचा नवरा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं. आता नेमकं प्रवृत्त म्हणजे फाशी दिली का घेतली हे कन्फर्म आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी तक्रारमध्ये आज सांगितलंय तिने फाशी घेतली म्हणून. पोलिसांना कंप्लेंट केली? हां. काय मागणी? आमची मागणी हेच आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे, वरून तिचा जो मुलगा आहे 1.5 वर्षाचा त्याला पोटगी मिळाली पाहिजे, बरोबर, आणि त्याच्या भविष्यासाठी त्यांनी काहीतरी म्हणजे असं ही संपत्तीतला वाढ त्यांनी त्याला दिला पाहिजे, म्हणजे भविष्यात त्याला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक कार्यामध्ये अडचण नाही आली पाहिजे. सध्या तो मुलगा तुमच्याकडे आहे का? हां, सध्या आम्ही ताब्यात घेतला आहे मुलगा पोलिसाच्या, म्हणजे तिला त्यांचे संगोपन होणार नाही बरोबर, ते जेलमध्ये असल्यामुळे. सासू सासरे नवऱ्याला काय सजा तुम्हाला काय वाटतं? काय सजा? म्हणजे त्यांना जन्मठेवच झाली पाहिजे.